तुर्भे गाव येथील योग्य हॉटेल लगत असलेल्या रस्त्याचे काम भर पावसात कोणत्याही प्रकारचं नामफलक न लावता चालू होतं, त्यामुळे रस्त्यावरील सर्व सिमेंट व मटेरियल पावसाच्या पाण्याने वाहून गेलं। त्यामुळे पालिकेच्या हलगर्जीपणाचे काम असल्याचा संताप तुर्भे गावातील नागरिक व्यक्त करत आहेत। पावसामध्ये रस्त्याचं काम कोण करतं असा सवाल नागरिक करीत आहेत। एक वर्षाहून अधिक काळ होऊन गेला तेव्हा रस्त्याचं काम करायचं लक्षात आलं नाही आणि आता भरपावसात रस्त्याच्या कामाची जाग ह्या कंत्राटदारांना आली असं रहिवासी म्हणत आहेत। पालिकेला कर भरतो, पालिकेचे नियम पाळतो, म्हणून पालिका अशी काम करते का असा संतप्त सवाल रहिवासी करीत आहेत। समस्या म्हटली तर तुर्भेगावच्या बाबतीत एक पुस्तक बनेल की जे की तुर्भेगाव समस्यांचा आगर। खर तर गावात काँक्रीट रोडची आवश्यकता असताना पहिलं काम ह्या जो बॅपको साईडचे आहे, गावाच्या बाहेरचा रोड आहे, त्याचा घेतल्यानंतर आम्हा ग्रामस्थांना आश्चर्य वाटतं की हा काम इम्पॉर्टंट होते की गावातला गावातला। आणि अदरवाईज जर हे कॉन्क्रीट रोड भरायला घेतलाय सिमेंट RCC, मग तिथे भर पाऊस असताना तुम्ही का घेतलं? गावातले ग्रामपंचायतकालीन गटार होती ती RCC बांधकाम करून चांगल्या स्थितीत बनवाय, ते पण नाहीये। म्हणजे दुर्लक्षाचा हा तिसरा भाग, अशा अनेक दुर्लक्षाचे जे समस्या आहेत ना या गावात तुर्भे गावात आहेत। म्हणून हा जर भ्रष्टाचार नाही, तुम्ही बाजूला बघता सिमेंट किती वाहून गेलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र।